14 जानेवारी 1994 औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. त्यामुळे आजचा दिवस नामविस्तार दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांना मानणारे हजारो अनुयायी आज विद्यापीठ गेटवर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. या नामांतरासाठी अनेक जणांना लढा देऊन बलिदान देखील द्यावं लागलं. बाबासाहेबांचं मराठवाड्यामध्ये वास्तव्य होतं. बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये एक विद्यापीठ असावं अशी इच्छा व्यक्त केली. आधी मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादमधल्या उस्मानिया विद्यापीठात जावं लागायचं आणि गरीब मुलांना ते शक्य नसायचं. अखेर 1353 मराठवाड्यात हे पहिलं मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. 1958 या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी सुरू झाली. हळूहळू ही मागणी जोर धरू लागली आणि सुरू झाला नामांतराचा लढा. नामांतरासाठी तब्बल 17 वर्ष बाबासाहेबांच्या अनुयायांनी लढा दिला आणि अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून दरवर्षी बाबासाहेबांचे अनुयायी विद्यापीठाच्या गेटवर येऊन बाबासाहेबांना आणि नामविस्तार लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात.